सांगिते मी रांगोळी गोविंद गोविंद असं म्हणणारी संत जनाबाई ही अवघ्या संत कुळाची अतिशय लाडकी बहीण आणि विठ्ठलाबरोबरचं तिचं नातं तर अगदी खाजगीतलं होतं. आपल्याकडे जसे अभंग गण गवाण प्रचलित आहेत तशी काही लोकगीतंही प्रचलित आहेत आणि त्यातल्याच एका लोकगीताबद्दल मध्ये सांगितलेला एक छोटासा किस्सा आहे. तो असा की एका रुक्मिणीच्या घरून तिच्या माहेरहून लाडवांचा डबा येतो आणि विठ्ठलाला त्याच्या जनाबाईसाठी त्याच्या जनीसाठी त्यातला एक लाडू राखून ठेवायचा असतो आणि तो रुक्मिणीच्या बायकोच्या नकळत त्याला जनीपर्यंत पोचवायचा असतो. ज्या जशी बायकांपासून काही गोष्टी लपवताना सगळ्याच नवऱ्यांची जी तारांबळ उडते तशीच ती विठ्ठलाचीही झाली आणि त्याने तो लाडू त्याला जमेल तसा एका तांब्याच्या मागे दडवून ठेवला. परमेश्वराची असली म्हणून काय झालं शेवटी ती बायको होती तिने ती चोरी बरोबर पकडली. पदर खोचून तिने ताबडतोब तिथल्या तिथे जाब विचारला की साखबेरीचा लाडू का ठेवला तांब्या आळू, साखबेरीचा लाडू का ठेवला तांब्या आळू, सावळ्या इत्तलाला जनीचा लई आळू. तर असं तिने ताबडतोब विचारलं म्हणजे रुक्मिणीला सुद्धा जनाबाईचा दखल घ्यावी लागली एवढं जनाबाईचं श्री विठ्ठलावरती प्रेम होत आणि या भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेलं अगदी पूर्णपणे निष्काम होऊन लौकिक काही पाहुणा विसरून त्या विठ्ठलाला समर्पित झाल्या होत्या. तसंच नुसतं विठ्ठल नाही तर त्यांचे गुरु नामदेव त्यांनी नामदेवांकडनं गुरुमंत्र घेतला होता. नामदेवावरील त्यांचं भक्तिप्रेम, ज्ञानदेवांविषयी असलेला त्यांचा उत्कट भाव आणि चोखोबांच्या भावसामर्थ्याचं अनुसरण तसंच विठ्ठलावरचं त्यांचं हे प्रेम हे त्यांच्या प्रत्येक अभंगातून आपल्याला दिसतं. आणि पुढचा अभंग आहे संत भार पंढरीचा, त्यातून सुद्धा त्यांनी सगळ्या संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. अभंग सादर करतायत रघुनाथ. संत भार पंढरी, संत भार पंढरी, संत भार पंढरी, कीर्तनाचा गज मोठा, कीर्तनाचा 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 गजरा I'm
संता चरण जा